माय चॅनल भावना आजवळ. आता मी चाललंय रिसॉर्टला. कळलेलं आहे, रिशोने सुरुवात केलेली आहे. सो स्वतः आम्ही निघतोय विहंग विहार रिसॉर्ट सफाळे इथे जायला. तर चला मग पुढे अजून काय काय होतंय ते बघूया. आतापासून चालू होतं रिसॉर्टला जायचं. अख्खा मे महिना गेला, काही जायला मिळालेलं नव्हतं. रिक्षाचं चालू होतं, जिथे ट्रेन बोट असेल तिथे जायचं. सो आज टाईम मिळालेला आहे, त्यामुळे आम्ही आता चाललो आहे. तुम्हाला मी दाखवते तिकडे कसं कसं आहे, तिथे काय कॉस्ट होते. बरे विहंग विहार रिसॉर्ट जे आहे ते आहे सफाळे इथल्या दातीविरे गावामध्ये. आणि त्यासाठी आम्ही बाय रोड चालले, त्यामुळे आम्ही केळव्यावरून सफाळ्याला जाणार. आता आपण दातीविरे गावामध्ये आहोत आणि आता जो नेक्स्ट टर्न आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे विहंग विहार रिसॉर्टसाठी. तो आता आपण पोचलेलो आहोत विहंग विहार रिसॉर्ट येथे. तर ही आहे एंट्री मोठी. आता आम्ही विहंग विहार रिसॉर्ट मध्ये आलेलो आहे. आणि रिक्षाच काय चालू आहे, ट्रेन स्लाइड. आम्ही पहिले ब्रेकफास्ट करून घेतो. पप्पा ते दाखव. सो पर हेड 1200 रुपये आहेत आणि लहान मुलांचे 600. आम्ही येथे ऑलरेडी 7 वर्षापूर्वी आलेलो, तेव्हा ते अगदी म्हणजे स्टार्टिंग फेजमध्ये होतं आणि जस्ट तिकडे बोटिंग होतं आणि स्विमिंग पूल. आणि आता बघितलं तर खूप खूप डेव्हलप झालेलं आणि खूप छान आहे. नाश्त्याचे आयटम घेतलेले आहेत, डिशचा नाश्ता आयटम. अंडा आहे ते मखा. पप्पाने अजून काय आणलेलं आहे? सो तुम्ही ब्रेकफास्ट बघू शकता की अंडा आहे, इडली चिली आहे, उपमा होता आणि मेदूवडा होता आणि चहा आणि कॉफी. स्टेशन आलं बघ तुझं विहंग विहार फिश फार्मिंग. Oh my god.
थांबा बो ट्रॅक वर येईल तुला हेच पाहिजे होती ना त्यासाठीच तू इकडे आला सगळ्या हो आता मी रिसॉर्टला पोहोचले कधीच पोहोचले ते आता पोहोचले चला ट्रेन चाललेली आहे आणि मी अपोजिटला रिशोची तुम्ही एक्साइटमेंट पाहिली असेल खूप खुश होता तो त्याला ह्या मिनी ट्रेन मध्ये बसायचं होतं तो या ट्रेनचा जो रूट आहे तो खूप छान आहे लॉंग आहे आणि मस्त एकदम जो बीच साईडचा जो एरिया आहे तिथे खूप हवा येते त्यामुळे मी आवाज म्यूट केला आहे तर इथे एक मध्ये स्टॉप पण आहे जिथे तुम्हाला जर बीचवर जायचं असेल तर तुम्ही उतरू शकता आता कुठे बसतो ब्ल्यू बोट मध्ये दोनच जण आहे बाबू तुला कुठे हा त्या ह्याच्यावर बसवायला लागेल हा ते बरं पडेल सोनू इकडे ये बोटिंग आम्ही चाललंय मी पायाच मारण तिकडे चालले आम्हाला टन 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 ठका ठक कस वाटते रिशो तुला बोटी मध्ये ठीक आहे माझ्याकडे केअर करते हो अनकंट्रोल होत बॅगेमुळे पप्पाने आता गिअर टाकले बऱ्यापैकी जमतय सो आता नेक्स्ट रेशरची इच्छा बोटिंग सो आता आम्ही दोघही पॅडलिंग करायला लागलोत बोटिंग तिकडे 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 किती वेळ काही अंदाज नाही असं तुम्ही किती एन्जॉय करू शकतात सुप्प वाटतंय काही वाटतंय हा ते पण पुढे बघ तुला दाखवतात पप्पा फिशिंग वाले काका दीदी फिशिंग पण आहे मस्त आहे सगळं आहे ना एवढ्या ह्याच्यामध्ये 1200 रुपयामध्ये सगळं अनलिमिटेड आहे तुम्ही कितीही ट्रेन राईड करू शकतात कितीही बोटिंग करू शकतात करा करा फिशिंग करणार फिश येते का बघा जागा असेल तर चल परत एकदा ट्रिप का सेकंड ट्रिप मला स्माइल करू नका कंटाळा स्माइल
स्माईल खरी करायची म्हणून खोटी करतो म्हणून त्यांच्यात आम्हाला जे ट्रेन मध्ये बसायचं होतं ना आम्हाला ट्रेन मध्ये बसायचं होतं आणि आम्ही खूप खुश होतो आम्हाला ट्रेन मध्ये जायचे मम्मा स्वतः आम्ही परत ट्रेन मध्ये बसलोत शिवला खूप आवडते म्हणून रिसॉर्टमध्ये आम्ही अजून काय काय मजा केली ती जर तुम्हाला पाहायची तर नेक्स्ट व्लॉग पाहायला विसरू नका आणि आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नेक्स्ट व्लॉग पाहायला विसरू नका बाय बाय.